नमस्कार, मी रोहित पवार. मी साई नगरकर. मी भावना मांजरेकर. नुसता पिचा नुसता काय या सेगमेंट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ हा थोडासा खास आहे. आपण आज महावीर नगर मध्ये आलोय आणि महावीर नगर मध्ये आपण खाऊ गल्ली कव्हर करतोय आणि खाऊ गल्ली आपण एका वेगळ्या पद्धतीने कव्हर करतोय. आता सध्या नवरात्रीचे दिवस चालू होतील तर वेज पदार्थ जे आहेत ते सहसा सगळ्यांना आवडतीलच असे नाही, पण आज आपण युनिक वेज पदार्थ कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. आपण भावना आणि सायलीला एक टास्क देणार आहोत. त्या टास्कनुसार आपण त्यांना 300 रुपये प्रत्येकी देणार आहोत आणि त्या 300 रुपयामध्ये आपण त्यांना सांगणार आहोत की महावीर नगरमध्ये तुम्ही फिरा आणि तुम्हाला जे वेज असे वेगळे युनिक पदार्थ वाटतात ना ते आपल्या ऑडियन्सला आणि आम्हाला सजेस्ट करा. सो बघूया की त्यांना हे जमतंय का. सो आपला प्लॅन असा आहे की आता आपण एक टॉस करणार आहोत आणि तो टॉस जो कोणी जिंकेल तो दुसऱ्याला पहिला पदार्थ खायला घालणार आहे. सो लेट्स सी काय होतंय आता टॉस मध्ये. हेड की टेल्स. 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 ग्रेट. सो आता बघूया आपला पहिला पदार्थ काय असणार आहे. ती जबाबदारी माझ्यावर आलेली आहे आणि 300 रुपयात आपण एक्सप्लोअर करणार आहोत काय काय खाता येत आहे. तर फायनली यांचं डिसाईड झालंय. गाडी आपण इथे पार्क केली आहे आणि इथे पार्किंगसाठी आहे बऱ्यापैकी जागा आहे. जिथे आपण खायला जाणार आहोत त्याच्यासमोर पण गाड्या पार्क करता येतात, पण ते पेड पार्किंग आहे. सो या दोन गल्ल्यांमध्ये तुम्ही पार्क करू शकता, बाजूला आहे. तर मी आता तुम्हाला इथे घेऊन आली आहे हेली बाईट्स दिल्ली स्पेशल चाप या ठिकाणी. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे चाप आहेत आणि चाप हा पदार्थ दिल्लीमध्ये खूप फेमस आहे, पण मुंबईमध्ये आत्ता तो थोडा फेमस होतो आहे. तर इथे कांदिवलीमध्ये आपल्याला हा पदार्थ अवेलेबल आहे. तर आता मी आपल्या बजेटनुसार तिन्ही जे काही पायनॅपल पोटॅटो आणि सोया चाप आहेत तर मी ते तिघांचं पण प्लॅटर मागवलेलं आहे. तर आपण बघूया की त्याची टेस्ट कशी आहे आणि ते 350 रुपयात आपल्याला मिळतं. खूप भूक लागली आहे, पण याचा रिव्ह्यू आपण पहिल्यांदा सायलीकडनं घेऊया. तिला विचारूया तिला कसं वाटतंय हे. थँक्यू. हे बघून खूप अमेझिंग वाटतंय आणि मेन स्टॉल बघितल्यावरच मला असं झालं की हार्डकोर नॉनव्हेज खाताना मला एक रिप्लेसमेंट मिळाली आहे व्हेज डेजला खायला. सो लेट मी टेस्ट काय आहे कसं आहे ते. ह्याच्यामध्ये पहिला उचललं आहे तो बटाटा उचललं आहे. अपार्ट फ्रॉम दॅट आपल्याकडे पायनॅपल आहे, सोया आहे, बेबीकॉर्न आहे, त्याच्यानंतर पनीर आहे आणि बाकी पण सगळं तुम्ही मिक्स बघाल तर सगळे सॉसेसमध्ये त्यांनी मिक्स करून चटणी पण दिली. सो लेट मी ट्राय अँड टेस्ट. मस्त आहे लिटरली. ती चव खूप छान आहे आणि मेन म्हणजे तिखट नाही आहे, तंदूर आणि तो स्मोकी फ्लेवर पण आला याच्यामध्ये आणि मला पायनॅपल ट्राय करायचं. मस्त बॅलन्स आहे. आय कॅनॉट इमॅजिन पायनॅपल इन तंदूर. खूप मस्त केलं. आय थिंक आता हिला पण ट्राय करायला हवं आहे कारण हिने मेहनतीने शोधलं आहे हे. सो या ट्राय. खूप चटपटीत आहे. वरून जो चाट मसाला टाकला ना त्याची खूप मस्त टेस्ट येते. आणि मशरूम ट्राय करणार आहे. म्हणजे या व्हेजिटेबल्स इतक्या कमाल लागतात ना, म्हणजे असं मला वाटतच नाहीये की स्ट्रीट फूड. हा स्ट्रीट फूड आहे, म्हणजे असं हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखंच वाटतंय मला. खूप मस्त आहे. तुम्ही नक्की दे आणि नक्की ट्राय करा. आणि आता आपलं सगळ्यात मेन अट्रॅक्शन दॅट वॉज सोया. सोयाचे चंक्स आपण खातो तर त्याच्याच पासून बनवलेलं सोया मीठ आपण जे म्हणू शकतो तर सोयापासून बनवले हे सोया चाप आहेत. सो लेट मी टेस्ट. लोक म्हणतात चिकनला रिप्लेसमेंट आहे. लेट मी सी इफ इट इज. या हम्म
आय मस्ट सी वी कॅन से की चिकनला रिप्लेसमेंट आहे, तसंच आहे चुई चंकी आणि टेस्टी. डेफिनेटली या, ट्राय करा. कबाबच्या शेजारी आपण मोमो स्टॉलवरती आलेलो आहोत. मोमो आपल्याला रेग्युलर आहेत, पण ह्याच्यात काहीतरी ट्विस्ट असलेले मुघलाई स्टाईल मोमो आहेत, ते मला तिला खायला घालायचे आणि आपण बघूया तिला ते कसे वाटतात. थोडीशी अफगाणी स्टाईल आणि तिबेटियन स्टाईल असं मिक्स आपण करणार आहोत. त्यांची टॅगलाईन पण खूप छान आहे. आपण जर इकडे बघितलं तर वी सर्व मोमोज हॉटर दॅन युअर एग्स. सो लेट्स सी हे कसं काय बनवतात आणि ते तिला आवडत आहे. हॉट पाइपिंग मोमो झालेले आहेत, बघून खूप छान दिसत. आय होप तिला आवडतील. लेट्स सी तिची रिॲक्शन काय, कसं वाटतं. बघून तर खूपच टेम्पटिंग वाटतंय. आता बघूया, कारण का मी हार्डकोर चिकन खाणारी आहे, पण व्हेज मोमोज मी खरंच कधीच नाही खाल्ले. तर आता मी खाते. त्याचं नाव अफगाणी का ठेवलं आहे मला नक्की माहीत नाही आहे. खूप चीज सॉस आहे आणि हे मला ना काइंड ऑफ पास्ता वगैरे आपण खातो ना, व्हाईट सॉस पास्ता, तर थोडं त्याच्यासारखं लागतं कारण का ते व्हेज आहे एकतर. तर मी नॉनव्हेज मोमोज प्रेफर करेन व्हेजपेक्षा तरी, पण आता ठीक आहे, नवरात्रीमध्ये नॉनव्हेज नसतं खायचं म्हणून मग मी आता व्हेज खाईन. पण ओवरऑल टेस्ट छान आहे, पण तरी नॉनव्हेज बेस्ट असतं. ये डीप फ्राई किया ना? हाँ, ये डीप फ्राई हुआ. और ये कोरियन डिश है, इसको बोलते हैं चीज़ कॉर्न डॉग. ओरिजिनली ये चीज़ कॉर्न डॉग बोलते हैं इसको. दिस इज फर्स्ट टाइम इन इंडिया. लाइक दूसरा कोरियन डिश मिलता होगा, बट ये कहीं पे भी नहीं है. वी आर द फर्स्ट वन टू ब्रिंग इट एंड इट्स रियली यम्मी. लाइक आई एम मेकिंग राइट नाउ इट्स लाइक तंदूरी, थोड़ा फ्यूजन किया तंदूरी. इट्स अ इंडियन फ्लेवर. एशियन स्ट्रीटला आलेलो आहोत. जे सगळे के ड्रामा बघतात की पॉप म्युझिकचे फॅन आहेत, त्यांना माहिती असेल की स्ट्रीट चीज कॉर्न डॉग हा खूप फेमस पदार्थ आहे तिकडचा. सो आपल्या मुंबईत बरेचसे कोरियन रेस्टॉरंट आहेत जिकडे आपल्याला खायला मिळतात पदार्थ, पण हा जो पदार्थ आहे तो आपल्याला इकडे पहिल्यांदा कांदिवलीत खायला मिळतो. पूरे इंडिया में फर्स्ट टाइम हमारे पास ये कोरियन चीज कॉर्न डॉग, और ये ऑथेंटिक कोरियन डिश है, स्ट्रीट फूड है इन द सेंस. जैसे अपना इधर वड़ा पाव बहुत फेमस है, वैसे कोरियन चीज कॉर्न डॉग वहाँ पे फेमस है कोरिया में और सिंगापुर में और थाईलैंड में. सो फुल चीज़ी होता है, प्योर वेज है कांदिवली महावीर नगर में. प्लीज डू कम. तमी कोरियन तंदूरी रोल ट्राय केला आणि तो खरंच खूप कमाल होता. मला खूप आवडला. त्याच्या आत पूर्ण चीज होतं आणि चीजवर ते ब्रेड क्रम्सचं एकदम असं क्रंची सगळं ते कोटिंग होतं आणि ते इतकं कमाल होतं. म्हणजे मी तर येणार आहे इकडे नक्कीच. तर तुम्ही सुद्धा या, तुम्ही एशियन स्ट्रीटला नक्की या आणि इकडे फोटोज काढा आणि आम्हाला नुसाफिरला टॅग करा.
आम्ही आलो आहोत बॉटम्स अप फ्रूट शॉर्ट्स या ठिकाणी. तर मी सायलीला घेऊन आली आहे. इथे छोटे छोटे शॉर्ट्स मिळतात, फ्रूट शॉर्ट्स मिळतात, तर ते आम्ही ट्राय करणार आहोत. तर इथे वेगळेवेगळे फ्लेवर्स आहेत, जामून आहे, चॉकलेट आहे, चिली वावा आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही जो कोणता तुम्हाला आवडतो तो ट्राय करू शकता. ओके, सो फायनली बॉटम्स अपचा माझा ग्वावा शॉट आलेला आहे. चिली ग्वावा आहे, बघूया ते कसं लागते. ह्याच्या रिमला त्यांनी मीठ वगैरे लावून दिलं आहे. सो जे टकीला शॉर्ट्स लोक म्हणतात ते आपल्याला फ्रूटमध्ये बघायला मिळते. प्युअर फ्रूट बेस आहे, टेन्शन घेऊ नका. मी ट्राय करून बघते कसं लागतं. आय वुड से फ्रूटचा फ्लेवर आला आहे. येस, सेकंड चिली ग्वावाचा मसाला जो आहे तो पण मला लागतोय. साईज बघितली तर असे आपल्याला दोन मिळतात. सो ठीक आहे, पण थोडी प्राईस कमी चालू शकली असती, बट आय वुड से की रिफ्रेशिंग आहे. तुम्ही ट्राय करू शकता द प्लेसेस बॉटम्स अप. जे टकीला वगैरे पीत नाही त्यांच्यासाठी, आपल्या सगळ्या लोकांसाठी दिस इज द बेस्ट थिंग ना. शॉर्ट मारायचं, यू कॅन हॅव बॉटम्स अप. लेट मी कम्प्लीट इट. हॅलो, सॉरी आपण आत्ता नुकतंच पाणी घेतलं आहे आणि इथे जस्ट मी ऑब्झर्व केलं, पाणीपुरीचा जो ठेला असतो त्याच्याऐवजी इथे मस्त मशीन आहे आणि ते पुऱ्या भरून देतात आणि पाणी आपल्याला जर त्याच्या समोर गेलं की सेन्सरनी पाणी भरलं जातं आहे. फक्त 40 रुपयाला अनलिमिटेड पाणीपुरी आहे. आय थिंक हा चान्स तुम्ही मिस नाही केला पाहिजे. सो वाट कसली बघता या लवकर. वॉफल ट्राय करायला घेऊन आली आहे, कारण का आता फक्त 60 रुपीज उरलेले आमच्या बजेटमधले. तर हे 60 रुपीलाच मिनी वॉफल होतं, तर आम्ही किटकॅट वॉफल घेतलेलं आहे. तर सायली हे ट्राय कर आणि सांग कसं लागतं. हे बघूनच मी खूप इम्प्रेस झाले. मेन म्हणजे असं स्ट्रीट फूडमध्ये वॉफल, कॅन यू सी, हे असं चॉकलेट खूप मस्त मेल्ट झालं आहे. आय कांट वेट टू इट इट. लेट मी ट्राय दिस. चॉकलेट ही आहे खूप. यू कॅन सी पूर्ण चॉकलेट लागतं. आतून क्रिस्पी क्रंची आहे, फुल चॉकलेट चॉकलेटचा फील आहे. वरती पण त्यांनी किटकॅटचे हे टाकलेत राईस बॉल्स आहेत. चॉकलेट असं मस्त वॉर्म झालं आहे, मेल्ट झालं आहे. तुम्ही बघू शकता की इथे छान लागतं आहे, एकदम सुदिंग आणि फ्लोई चॉकलेट आहे. कॅन सी दिस. खूप चॉकलेटी आहे ह्याच्यावर. व्हाईट चॉकलेट, डार्क चॉकलेट आणि आपलं जे नॉर्मल चॉकलेट असतं त्याचे सगळ्याचे सॉस टाकलेले आहेत. आणि हे खूप म्हणजे खूपच चॉकलेटी आहे. आणि तुम्ही जेव्हा खाता तेव्हा पूर्ण तुमच्या तोंडात पूर्ण चॉकलेट चॉकलेट होऊन जातं. असं ते चॉकलेटच्या बंगल्या बिंगल्यात आल्यासारखं. माझं बजेट डन. आपण खूप गोष्टी ट्राय केल्या, वेगवेगळं फ्युजन पदार्थ ट्राय केला,
पण मुंबईत वडापाव नाही खाल्ला असं होणार नाही. पण आम्हाला वडापावमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग मिळतंय का बघायचं होतं. आणि फायनली आम्हाला इथे हा जगात भारी असा वडापाव मिळालेला आहे. बाजीराव वडापाव जो आहे तो आपण घेतलेला आहे, आपल्या बजेटमध्ये बसणारा आहे. आपण 40 रुपीजमध्ये हा वडापाव घेतला आहे. तुम्ही बघू शकता हा कसला लोडेड वडापाव आहे. आता मी तो तिला खायला देणार आहे. दिस विल बी द लास्ट थिंग ऑफ आर डे, सो लेट्स गिव इट टू शॉ. थँक्यू. आता आपण हा बाजीराव वडापाव टेस्ट करून बघूया कसा आहे. त्याच्यात इतकं काही काही टाकलेलं आहे, म्हणजे कोबी आहे, त्यांनी मखनी सॉस टाकलं आहे, हॅलपिनो सॉस टाकलं आहे, कॅप्सिकम आहे, कांदा आहे. खूप कमाल आहे हा. आणि असा वडापाव मी आजपर्यंत कधीच ट्राय नाही केलेला, तर हा माझा फर्स्ट टाईम आहे. मला तर खूप आवडला आहे. तुम्ही पण इथे नक्की या आणि नक्की हा वडापाव ट्राय करा, बाजीराव वडापाव. सो आपलं आता चॅलेंज आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. सो आपण साधारण एखाद 1.5 तासामध्ये सगळे पदार्थ एक्सप्लोअर केले, ते खाल्ले आहेत आणि मजा केली आहे. आता आपण नुकतंच सगळी आपली फूड टूर आहे ती संपवली आहे. सगळे युनिक पदार्थ आपले ते खाऊन झाले, एक्सप्लोअर करून झाले आणि पोट भरल्यामुळे इथे खरं तर खूप व्हरायटी आहे. पण त्यातल्या त्यात जितकं युनिक आणि छान आम्हाला आमच्या चॅलेंज बजेटप्रमाणे खाता आलं ते आम्ही खाल्लं आहे. सो ते तुम्ही नक्कीच बघितलं असेल. आय नो की तुम्हाला ते आवडलेलं आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच महावीर नगरला या, इथे कांदिवलीला. इथे खूप, जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर इथे खूप 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 व्हरायटी आहे. खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचं खाणं तुम्हाला इथे ट्राय करायला मिळतं. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, भरपूर शेअर करा, कमेंट्स करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा की आमच्या दोघींमधलं नक्की कोण जिंकलं आहे आज. आणि जर तुम्ही इकडे आलात तर त्याचे फोटोज काढाल तर ते आम्हाला नुसता फिरला टॅग करून ते स्टोरीमध्ये आम्हाला मेन्शन करा, आम्ही ते फोटो शेअर करू.